येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा हा प्रश्न सध्या राज्य सरकारला पडलेला आहे आणि त्या संदर्भात आज महामंथन झालं, त्याबद्दलच बोलतायत छगन भुजबळ, आपण थेट जातो पुढे पाहू का सर? 6 जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत मार्ग निघेल असं वाटतंय. असं आहे की काही प्रमाणामध्ये तरी मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण पुढच्या काही महत्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका असं आहे. एक तर आहे की 50% वरती जाता येणार नाही, एवढं तर खरंच आहे. काय आता बाकीच्या ह्याच्यातून कसा मार्ग काढायचा ते उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही ठरवू. काय काय पर्याय राहतील साधारणतः पर्याय काय राहतील? आधी पर्याय जे आहेत हे मागच्या वेळा ज्या विरोधी पक्षांचे नेते आणि आमची मीटिंग झाली याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस होते किंवा दरेकर होते मुख्यमंत्री, आम्ही सगळे अनेक पर्यायांची जी आहे चर्चा झाली, ते सगळे पर्याय जे आहे मंत्री मंडळासमोर मांडून त्याच्यानंतर निर्णय घेऊ. पण ज्या प्रकारे राष्ट्रवादीने भूमिका घेतलेली आहे की त्या ठिकाणी ओबीसीच उमेदवार दिले जाईल, जर सगळ्या पक्षांनी ही भूमिका घेतली तर समाधानकारक आहे काय? हा निदान ओबीसीच्या ओबीसी वर्गासाठी तर निश्चित आनंददायी आहे ते की सगळे पक्ष जे आहे हे ओबीसीच्या संदर्भामध्ये संवेदनशील आहेत असं सगळ्यांना वाटेल. ओबीसीचा पॅटर्न हा आता पुढच्या निवडणुकीला पण कायम राहील. थांबो, सगळ्या गोष्टी आजच काय सांगणार आणि कोर्टबाजी होते आणि असं भाजप अनेक ठिकाणी आंदोलन करणार आहे या हा त्या त्यांनी आता ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु आपण त्यांना चर्चा त्यांच्याबरोबर केली आणि त्या चर्चेतून 2 वेळा आपण बसलो, एकदा मी त्यांच्याबरोबर त्यांच्याशी मी वेगळी पण चर्चा केलेली आहे, त्यामुळे जे आहे हा त्यांनी जे काही सुचवलेले पर्याय आम्ही सुचवलेले पर्याय त्यातूनच मार्ग काढायचा प्रयत्न होतो आहोत. आणि त्यातून मला असं वाटतं की मी मागे सांगितलं की राजकारण करण्याचा काही मुद्दा येत नाही, टीका टिप्पणी करण्याचा मुद्दा येत नाही. ठीक आहे, आता निवडणुका आलेल्या आहेत, त्याचा फायदा घ्यायचा कोणी जर प्रयत्न केला तर मग त्याला उत्तर प्रत्युत्तर लोक देतील. पण आता मला असं वाटतं की तूर्त मी याच्यामध्ये जे आहे वादात पडू इच्छित नाही, मला ओबीसीचं आरक्षण जास्तीत जास्त टिकवायचं आहे, त्यासाठी मी प्रयत्नशील आहे. सर, राज्य सरकार आता प्रभाग सदस्य जे आहेत ते कुठे रचना बदलते आहे? दानवेंनी पवार साहेबांवर टीका केलेली आहे, काँग्रेसच्या हवेलीत वाढलेलं माडाचं झाड आहे हे सरकार टिकू देणार नाही. रावसाहेब दानवेंनी मला काय माहिती नाही ते काय म्हटलं, ते दानवे काय म्हणाले काय माहित नाही मला. त्यांनी असं म्हटलं काँग्रेसच्या हवेलीत वाढलेलं माडाचं झाड आहे हे सरकार हे माडाचं झाड टिकू देणार नाही, अस्थिर करेल. अरे बाबा, हे ते झाड जेवढं टिकलं ना तेवढं तुम्ही नाही टिकू शकत म्हणा. त्याने जेवढे टक्के टोनपे खाऊन देशाचं राजकारण केलं तेवढं तुम्ही नाही करू शकत. उगीच दानवेने जे दाणे टाकण्याचं काम करू नये. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा हा ऐरणीवर आलेला असताना राज्याच्या मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांसोबत या संदर्भातली महत्त्वाची बैठक आज पार पडली. छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात नेमका काय मार्ग काढला जाईल याच्याबद्दल मंथन केल्याचं कळतं आहे आणि उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत कदाचित या संदर्भातला निर्णय होऊ शकतो. निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर 5 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. 5 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे आणि 6 त्याची निकालसुद्धा लागणार आहे. त्यामुळे आता ओबीसी राजकीय आरक्षणाच्या संदर्भात नेमका काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. आपल्यासोबत या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया, जाणून घेऊया. प्रफुल्ल, आज मुख्यमंत्र्यांसोबत ओबीसींच्या 2 मंत्र्यांची बैठक झाली, या मंथनातून नेमकं काय समोर आलं, काय पर्याय आता राज्य सरकारच्या समोर आहे जो राज्य सरकार कदाचित त्याच्याबद्दलचा निर्णय घेऊ शकेल? विलास, एक आपण जर पाहिलं तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे या ठिकाणी पत्रकारांशी बोलले की आज जी बैठक झाली ओबीसींच्या आरक्षणाच्या संदर्भात भूमिका जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडे आपण मांडलेली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाची एकूण काय भूमिका होती त्यानंतर जनमत काय आहे या संदर्भातली माहिती जी आहे ती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचं कळतं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात 2 पर्याय जे आहेत ते समोर येताना आपल्याला दिसत आहेत, कारण आता सर्वोच्च न्यायालयाने जे ओबीसी आरक्षण ठरवून दिलेलं आहे त्याच पद्धतीनं या निवडणुका होतील हे तर आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे.
आता फक्त जे दोन मुद्दे गेल्या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय बैठकीमध्ये ठरलेले होते त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा म्हणजे जे ओबीसींच्या जागा आहेत त्या ठिकाणी सर्वपक्षीय उमेदवार जे आहेत सर्व पक्षाने ओबीसीच द्यावेत ही भूमिका जी आहे ती सर्वच पक्षांनी या ठिकाणी घेतल्याचं दिसतं. फक्त आता त्याच्या संदर्भातली चर्चा जी आहे ती उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ठिकाणी घेण्यात येणार आहे. कारण उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ओबीसींच्या आरक्षणाच्या संदर्भात एकूण पुढच्या निवडणुकीमध्ये काय भूमिका घ्यावी याची स्पष्ट भूमिका जी आहे ती राज्य सरकार समोर आणेल हे आता भुजबळ यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये यावर कुठलाही तोडगा जो आहे तो निघालेला दिसत नाही आहे. ठीक आहे. कारण निवडणूक घेण्यासंदर्भातली सर्वोच्च न्यायालयाने भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारनं अजून तरी याच्याबद्दलचा कुठला निर्णय घेतलेला नाही किंवा निर्णयापर्यंत ते पोहोचले नाहीत असं म्हणावं लागेल. पण प्रफुल्ल तुम्ही सोबत राहा, आणखीन एका बातमीवर तुमच्याकडून आम्हाला माहिती घ्यायची आहे. पण ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा हा मुद्दा